शुभुकला तो किंग्स इलेवन चा एक धाव बहाल केले ते मुंबई कोलोली इंडियन्स संघाला पहिला चेंडू मंगलचा आपण बघितलं गेलं सिंगल रोटेशन या करून घेतले. दुसरा चेंडू फुल टॉस घेतला गिरीशने विरकावून दिला लॉंग ऑफ रिजन मध्ये नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल शतरक्षक स्वतःला सावरतोय. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण करतोय गिरीश संघाच्या खात्यात दोन धावाची भरणा करतोय आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 3 वरती. खरंच आमचे रघुनाथ कोलोलीचा संघ खेळाडू त्याचबरोबर वाकडचे आमचे आणि क्रिकेट असोसिएशन पदाधिकारी नवनाथ माली या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच दादांचं सेलिब्रेशन ऑफ बर्थडे या ठिकाणी बघितलं गेलं. एक धाव पुन्हा एकदा गिरीश आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. एकेरी धावेने 3 चेंडू 4 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. पॉवर प्लेचा षटक सुरेख गोलंदाजी पावास मिळते ते मंगल अनुभव आहे वरिष्ठ खेळाडू आहे संघामध्ये आणि अनुभव आपल्या पणास लावतोय. चौथा चेंडू समोर असणार फलंदाज स्वप्नील. लेग बायची एक धाव घेतली गेली. जरी क्षेत्ररक्षक जोर करत होते अपीलमध्ये पण गोलंदाजचा कोणताही भरोसा नव्हता विश्वास नव्हता या चेंडूवरती विकेट असेल म्हणून एक लेग बायची धाव 4 चेंडू 5 धावा धाव फलकावरती लागले जातात. पाचवा चेंडू असणार पंच स्वेर मारा घोषित करतात अवंतर धाव. या अवंतर धावाने बॅक टू बॅक दुसरी अवंतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. एक लेग बाईज आणि एक वाईट धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. थोडासा गडबड गोंधळ बंद करायचं मित्रांनो कॉन्सन्ट्रेट होत नाहीये थोडस गडबड गोंधळ बंद करा ना. सुरेख फटका हवाई सफर शत्ररक्षक चेंडूकडे येणार. दिसाल शत्ररक्षण पावास मिळलं क्षेत्ररक्षण खराब तर काय करणार अशोक शराब म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे हा क्षेत्ररक्षक ढिसाल कामगिरी करतोय. दोन धावा दाफलगावती बहाल जाऊन पोहोचल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 वरती सावध पवित्र घेतले ती कोलोली इंडियन्स संघाने. शेवटचा चेंडू असणार मंगल शेवटचा चेंडू घेऊन येतोय. ग्लान्स केले चेंडूला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. चेंडू उचलणार पहिलं षटक संपलंय आणि या पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले 3-9 वरती. दादा मला माहितीये दूर निघलं पण थोडं शांत बसायचंय मित्रांनो. तुम्ही याला बॉलिंग नाही दिली आयुष आयुष तू बॉलिंग टाकली. पुन्हा एकदा व्यासपीठावरती संजय तांबोली दादा यांचे मामा बाबूराव लहाने साहेब त्यांचा सुपुत्र लालू यांचं आगमन होत आहे. खरं त्यांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्केवरती विनोद. पहिल्या षटकात 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बघूया विनोद कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिला चेंडू सुरेख स्टेप आउट केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा स्पर्श झाला नाहीये पण डिसाल क्षेत्ररक्षण पाहुला म्हटलं. सतीश या एसटी रक्षकाकडून एक धाव. सर वैभव सर हा बाईची एक धाव या ठिकाणी घेतली गेले. धावसंख्या जाऊन पोचली डबल फिगर 11-10 हा धाव फलकावरती लागला गेलाय. विनोदचा पहिला चेंडू दरवाजा उघडे केले
चोर चोरी करून गेला, फर्निचर बिघडवलंय. या फलंदाज स्वप्नीलचा पहिला झटका इंडियन्स कोलोली संघाला. काही जवळ दुसाला थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. नवीन फलंदाज अंकुश मैदानाकडे रवाना झालाय. धुव्वादार फलंदाज आहे अंकुश, नाव आहे कोलोली गावाचं. आणि खरंच अंकुशची फलंदाजी पाहायला प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने या ठिकाणी जमलाय. विनोदचा पुढचा चेंडू असणार अंकुशसाठी. पुन्हा एकदा लेक्स्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू आपण बघितलं गेलं तर एक बाईची धाव आली, त्यानंतर विकेट, आणि त्यानंतर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक कम बॅक करायला सुरुवात केली विनोदने. धावसंख्या 10. षटपी चेंडू बिरकावून दिलाय. दुधरी तलवार आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद तुमचे मास्टर स्वयंसेवक. स्वयंसेवक आपण कृपया करून सीमारेषा ताबा घ्यायचे. जुना चेंडू दिला तिकडे. स्वयंसेवक जर सीमारेषा ताबा घ्या ना. मी कोलोली संघ व्ही आर कोलोली श्री गणेश कोलोली आणि नवतरुण मित्रमंडळ कोलोली 11 स्टार कोलोली जे खेळाडू आज खेळतात प्रत्येक आपण संघ डिवाइड केले. कृपया आपल्या घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे, जरा स्वयंसेवकाची भूमिका करायची आहे. वाईट चेंडू पंच वैभव सर आमच्याकडे इशारा करतात. जमीन समांतर हात केलंय, स्वेर मारा घोषित केलंय. या स्वेर माराने धावसंख्या जाऊन पोचली ती 15 या धावसंख्येवरती. कुणाल ठोंबरे यांच्याकडून अंकुश डांगरेसाठी पारितोषिक आले. चौकार हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक होतोय. दोन धावा पूर्ण केले जातात. विनोद चेंडू काही कलेक्शन करत नाहीये. या दोन धावेने धावसंख्या जाऊन पोचले 17. बघूया या 17 वरती खतरा कुणाला होणार का. सुरेखा फटका चेंडू सीमा रेषा पार बादशा पुकार कोलोलीचा हा षटकार. मला तर सर्व माहितीये आज इथे कोण जिंकणार. इथे पहिला क्रमांक कोण घेऊन जाणार माहितीये का. कोण घेऊन जाणार. कोलोली. क्या बात यार बाबा सुशांत खरंच तुला माहितीये. बाकी हे संघाची नावं सांगत होते. पाणी घेऊन जा मित्रांनो.
नंतर ना हा पाठू का पाणी घेऊन जा ना, सगळे जरा बिझी आहेत ना सेलिब्रेशन मध्ये म्हणून ए पाणी घेऊन जा लवकर मित्रांनो जा ना। दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 23। आणि प्रवीण आमच्या पंचांनाही डिश पुरवायची था बाबा, केक आणि पंचांना पता ड्रिंक ब्रेक द्या, जरा त्यांनाही केक द्या, पंचांकडे केक पाठवा लवकर, दोन प्लेट जरा तिकडे पाठवा, समोसे नंतर पाठवत चालतील पण केक पाठवा पंचांना पण। थोड्या सिलात मित्रांनो आपण लाईव्ह युट्यूब मार्फत प्रक्षेपण पाहतो ना, ज्यांच्याकडे नेट नसेल ना ते घरी टी व्ही वरती पण हा सामना पाहू शकतात। एक 5 मिनिटात तुम्हाला मी साईट सांगतोय, चॅनेल सांगतोय, त्या चॅनेल वरती तुम्ही घर बसल्याही हा सामना पाहू शकता। आशिष नेहरा याला संघामध्ये प्रवेश घेतलाय, रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून आशिष नेहराला संघामध्ये स्थान दिले कोलोलीचा आशिष नेहरा। प्रदीप ज्याला रायना संबोधलं जाते, दोन षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, येणारे 12 चेंडू असतील, बघूया 12 चेंडूवरती किती धावा कुठल्या जाणार। चेंडू लागला गिरीश, धावपास झाले गिरीश। प्रशांत आपली गोलंदाजीला सुरुवात करतोय, पहिल्या चेंडूवरती धावबादचा गडी। कालचा दिवस बघितला प्रशांत सुरेख होत्या मैदानावरती, निर्धाव षटक फेकलं होतं प्रशांतने। प्रशांत पुन्हा एकदा निर्धाव षटक टाकला तर विलासजी लाणे साहेब यांच्याकडून 200 रुपये, तर आमचे परशुराम दाबोली बाबा म्हणजे आप्पा यांच्याकडून पण 200, बाबूराव लाणे साहेब यांच्याकडून पण 200 निर्धाव षटकासाठी। तर बघूया प्रशांत पुन्हा एकदा आज निर्धाव षटक फेकणार का, प्रशांतला कोण विचारणार नाही, KPL कर्जत प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने आहाकार माजवला, सुरेख गोलंदाजीच्या बलावरती आयुष 11 संघ ला जवाब कामगिरी। जर हरीश करालेला जर ज्यांनी सुरेख साथ दिली तो म्हणजे गोलंदाज हा प्रशांत। खरंच बघूया कालचा दिवस सुरेख होता, आज पुन्हा एकदा कालची अंगारकी झाले, काल निर्धाव षटक संदीप बोराडे जरा जोरात धावत आले तर खूप बरं होईल।
सुरेखा फटका हवा ही सपर शतरक्षक चेंडू परत पोहोचला नहीं है चेंडू सीमा रेषा पार लाजवाब फटका दाखवून दिले मै हू डॉन अंकुश बैक टू बैक तीन चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे तीसरा चेंडू पुन्हा एकदा शफलदाला ग्लान्स करायचा प्रयत्न निर्धाव चेंडू खेळून बसला वैभव सर आम्हाला फसवतात ज्याप्रमाणे वैभव सर ह्याकडे बोलले म्हणलं काय झालं असं अचानक पंच पण गमतीशीर पाहिजेत चेंडू किती अरे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 सुरेख चेंडू पुन्हा एकदा क्लास केला चेंडूला लॉंग ऑन ग्राउंड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार शतरक्षक तिथपर्यंत पोहोचणार तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचले शेवटचा चेंडू असणार 32 धावा धावफलकात राहिला संदेश सर सॉरी कारण तिकडून आवाज आहे ना आमच्या परत पोहोचला जात नाही कारण ते अगोदरच खूप गर्दोल आहे त्याच्यामुळे तुमचा आवाज आमच्याकडे पोहोचला जात नाही शेवटचा चेंडू असणार डावखुरा फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय अक्षय आपला पहिला चेंडू या ठिकाणी खेळणार या षटकातील शेवटचा चेंडू आणि वैयक्तिक पहिला चेंडू खेळतोय तो अक्षय षटपीच चेंडू आहे चाबूक शॉट लगावला जातो चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक चेंडू परत पोहोचणार तत्पूर्वी एक धाव घेतली जाते हे षटक या ठिकाणी संपलं जातं 23 धावा 33 धावा धावफलकात लागल्या गेल्यात आणि ज्या षटकाची निर्धाव षटकाची अपेक्षा केली होती पण त्या षटकात 10 धावा कुठून काढल्या गेल्यात शेवटचा षटक असणार त्यानंतर लगेच सनराईज कोलवली आणि सुपर किंग कोलवली दोन्ही संघ तयार आहेत या ठिकाणी संजय दादा तांबोली यांचे 4 बॅनर लागलेले आहेत त्या बॅनर वरती जर 6 कोणी मारला तर त्याच्यासाठी 1111 रुपये दिनकर मिसाल यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची त्याचबरोबर अजून पारितोषिक आहे त्याच बॅनर वरती जर पुन्हा एकदा षटकार लागला आणि या स्टेजवरती जर षटकार आला तर आमचे परशुराम तांबोली म्हणजे आप्पा यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येकी षटकार स्टेजवरती आला तरी 1000 आणि बॅनरवरती लागला तरी 1000 आणि दिनकर मिसा साहेब यांचेही 1000 म्हणजे एक षटकार 2000 गोलंदाज संभाजी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सुरेख पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळून बसलाय संदेश्वर आणि वैभव थेर या पंचांच्या भूमिकेमध्ये पावस मिळतात संभाजीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय बाधून परतलाय माहिती मित्रांनो फलंदाज धावबाद झाला नवीन फलंदाज मैदानाकडे त्वरित रवाना करायचे वेळ अवधी लावू नका नवीन फलंदाज मैदानावरती कोलोली गावचा जुना खेळाडू ज्याला लिटिल मास्टर म्हणून संबोधलं जायचं तो म्हणजे सुनील
गावस्कर त्यांचाच आदर्श घेऊन फलंदाजी शिकलेला हा खेळाडू सुनील तांबोली मैदानाकडे रवाना झालाय. तर यूट्यूब मार्फत जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण घर बसल्या हॅटवे चॅनलवरती म्हणजे आपल्या डिशवरती 868 ह्या चॅनलवरती तुम्ही ही क्रिकेट लाईव्ह प्रेक्षण पाहू शकता. लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकता हॅटवे या केबल नेटवर्कवरती 868 या चॅनलवरती हा सामना आपण घर बसल्या पाहू शकता. ओहो फुलटा चेंडू आणि फलंदाज त्रिफलाची नवी मुंबईची पोरही नाचतात साईचे पालखीला तर महेशच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आमचे सत्कार मूर्ती आज त्यांचा वाढदिवस आहे संजय तांबोली यांच्याकडून. तर सुनील या फलंदाजाला परशुराम तांबोली म्हणजे आप्पा यांच्याकडून पंडितनाथ तांबोली आमचे आप्पा यांच्याकडून बॅक टू बॅक 2 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार. तर दिनकरजी मिसाल यांच्याकडून सुनील तांबोलीला प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार. एकदा ग्लान्स केले चेंडू सतीश रैना दोन धावा घेतले गेले 4 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर या 5व्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. महेश 2 धावा घेतोय तोच मयूर सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न झेल सुटलाय हा खेळाडू म्हटलं गेलं तर याला आम्ही दोन धावा धावसंख्या 37 38 धावांचं लक्ष असणार ते किंग्स 11 कोलोली संघाला. सनराईज कोलोली संघाचा धन्यवाद डीजे मास्टर. सनराईज कोलोली संघाचा कर्णधार सुपर किंग्स संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेक साठी यायचे करण आणि किशोर आपण टॉस साठी यायचे. करण आणि किशोर दोन्ही संघ कर्णधार नाणेफेक साठी यायचे. तर आमचे कर्जत क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नवनाथजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करून घ्यायचे. तर नवनाथजी माली साहेब विनंती करतोय या पुढील नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायचे. सनराईज कोलोली ज्यांनी हा पहिला सामना जिंकला खरंच खाई खाई मध्ये गेलेले समुद्र किनारे लागलेले हा संघ म्हणजे सनराईज कोलोली संघ त्याच्या विरुद्ध लढणार सुपर फलंदाजी सुपर गोलंदाजी सुपर क्षेत्ररक्षण म्हणजे सुपर किंग कोलोली किशोर यांचा संघ या ठिकाणी नवनाथ माली साहेब यांचं सरपंच माजी सरपंच साहेब तसं आजचे सत्कार मूर्ती संजय तांबोली यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं मान सन्मान करूया.
पहिला षट पहिला इनिंग संपले करण या ठिकाणी उपस्थित झाले, किशोर या ठिकाणी उपस्थित झाले आणि नवना सरांना विनंती करतोय आपल्या सुभाष ते नाणेफेकचा कौल करायचे. सेकंड राऊंडचा पहिला सामना रंगला जाणार सनराइज कोलोली वर्सेस सुपर किंग कोलोली. तर नाणेफेकचा कौल जिंकलाय सुपर किंग संघाने, प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीला आमंत्रित केलंय ते सनराइज कोलोली संघाला. तर या ठिकाणी आमचे दादा आणि कोलोलीकरांचे मामा बाबूराव लाणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती दादांच्या हस्ते मनपूर्वक मान सन्मान केला जातोय. तर आमचे परम मित्र खरंच क्रिकेटमध्ये कमी प्रेम आहे त्यांचं, पण दादाच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपस्थित झालेत अल्पेश दादा. आणि खरंच अल्पेश दादांचं खूप थोर उपकार आहेत, कारण दादांचं खूप थोर उपकार आहेत, कारण दादांनी अल्पेश दादा नवनाथ माझ्या जीवनातली घटना आहे. आम्ही दोघेही खूप इथून आजा पर्वतला गेलो होतो, येता येता खूप खाईमध्ये चाललो होतो, पण अल्पेश दादांनी स्वतःला सावरलं, गाडीला सावरलं आणि मलाही सावरलं, सुखरूप आणून ठेवलं घर परत. त्यामुळे अल्पेश दादाचं हे माझ्यावरती थोर उपकार आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तर पंच एक नवीन बॉल तुमच्याकडे असेल ना? हा ओके धन्यवाद. तर पंच एक मिनिट एक विनंती करतोय, दोघांमधलं एकाने जेवून घेतलं खूप बरं होईल. नवनाथ सर येतात पंचांच्या भूमिकेमध्ये, संदेश सर या वैभव सर आपण दोघांमधलं एकाने जेवण करून घ्या ना. जयवंत सर आणि दोघे या ना, जयवंत सर जेवून घ्या. जयवंत धुले साहेब आहेत ना, जयवंत धुले साहेब जा लवकर. नवनाथ माली आणि तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये. जयवंत तांबोली दिनकरजी मिसळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक. जयवंत तांबोली, जयवंत तांबोली कुठे आहे? आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये यायचे.
अरे तो अरे गोंधळ किती येतो काय समजत नाही. सुरेखा फटका चेंडू सीमा रेषा पार, पहिला चेंडू ती कणाकणा पार पाठवलाय तो प्रशांत ने षटकार. दिनकरजी मिसाल साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये पारितोषिक. सुरेखा चेंडू धोक्यामध्ये दंगल होत आहे. चेंडू चार धावेसाठी. डीजे मास्टर लक्ष ठेवणं तुझं पण आहे, काहीस लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण थोडस थांबणं गरजेचं आहे. पहिला षटकार त्यानंतर आलेला हा चौकार. दोन चेंडू दहा धावा दहा फलकावती लागल्या गेल्यात. तिसरा चेंडू असणार. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. हर्षदचा तिसरा चेंडू षटपी चेंडू बिरकावून दिलाय. लोंगा प्रिझन मध्ये चेंडू शतरक्षक चौपट उचलला. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोचले ती दोन या आकड्यावरती. दोन आणि ह्या दहा धावसंख्या जाऊन पोचली ती बारा. तीन चेंडू बारा धावा. 38 धावांचं लक्ष गाठायचंय. 38 धावांचं लक्ष गाठताना पहिल्या तीन चेंडूवरती आलेल्या बारा धावा. सुरेख सुरुवात. प्रशांत तांबोली एक लाजवाब आकर्षक गोलंदाज मानला जातोय, पण आज सुरेख फलंदाजी करतोय. कालव्या टप्प्याचा चेंडू राहिलाय. आगेकूच झाला होता दिनेश धावण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू टाकला जातोय. चार चेंडू धावसंख्या जाऊन पोचली ती बारा. अजूनही 26 धावांची गरज असणार. 20 चेंडूचा खेळ बाकी असणार. प्रशांत आणि दिनेश बघूया कितपर सामन्याला घेऊन जाणार. पहिल्या चार चेंडूमध्ये सुरेख पार्टनरशिप, सुरेख सुरुवात करून दिले. येणारा पाचवा चेंडू हर्षदचा. पुन्हा एकदा ग्लान्स करायचा सुरुवातच. पंतांकडे जोरदार अपील केली जाते. थोडासा उंचाई हाईट घेतलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असणार हर्षद. लेफ्ट हँड अर्ध विकेट मारा करतोय. समोर असणार फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. चेंडू आणि बॅटचं कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नाहीये. पहिलं षटक संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोचलंय ते 12 वरती. पहिले षटक 12 धावा. अजूनही 26 धावांची गरज असणार. 18 चेंडू आणि 26 धावा. आपण बघितलं प्रशांतने पहिल्या चेंडूची षटकार नंतर चौकार त्यानंतर दुहेरी. या तीन चेंडू 12 धाव पटकवल्या. पण हर्षद नंतर कमबॅक केली. हर्षदने बॅक टू बॅक तीन चेंडू प्रशांतला निर्धाव फेकलेत. किंग्स इलेव्हन संघ 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना धावून पोचलाय तो बिनबाद 12. सुरक्षित धावसंख्येला सुरुवात केली म्हणजे कोणत्याही प्रकारचा विकेट गमवलं नाही. 10-10 विकेट त्यांच्या तंबूमध्ये अजून शाबूत असणार. येणारा दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होणार गोलंदाज. गोलंदाज नागेश सज्ज होणार दुसरं षटक घेऊन. बघूया दिनेश या षटकातील पहिला आणि आपला या इनिंग मधील पहिला वैयक्तिक चेंडू खेळणार या मैदानावरती. खरंच व्ही आर कोलोली श्री गणेश कोलोली
इलेवन स्टार कोलोली नवतरुण मित्र मंडल कोलोली ग्रामस्थ मंडल कोलोली आणि माननीय संजय दादा तांबोली यांच्या विद्यमान रंगली जाणार ही संजय दादा तांबोली यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोलोली प्रीमियर लीग 2018-2018 ची पहिली स्पर्धा. खरंच आत्तापर्यंत या ठिकाणी उपसरपंच चषक पाहिला आपण, विहार कोलोली आयोजित चषक पाहिला. सुरेक चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला दिनेश चेंडू डीप लॉक पॉइंट रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार वन बाउंस चौकार. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला, पहिला चेंडू चौकाराला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. अजूनही विचार केला तर 22 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 22 धावा, या 22 धावा कशा प्रकारे पटकवले जाणार. येणारा पुढचा चेंडू नागेशचा सामना करतो दिनेश, जो प्रत्येक आपण बघितला पहिला चेंडू खेळला, प्रशांतने षटकार लगावला तर दिनेशने आपला वैयक्तिक पहिला चेंडू खेळला, चौकार लगावला, म्हणजे आक्रमक सुरुवात दोन्ही फलंदाजाकडून. पुन्हा एकदा लेस्टमध्ये चेंडू होता, ग्लान्स खेळायला प्रयत्न, चेंडू सीमा रेषा पार 22 व्हाईट व्हाईट आणि हा चौकार म्हणजे 5 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. धन्यवाद डीजे मास्टर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख भिरकावून दिला चेंडू सीमा रेषा पार बादशा पुकार दिनेशचा हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती. अजूनही 11 धावांची गरज. बघितला गेला पहिला चेंडू चौकार, त्यानंतर अतिरिक्त चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला व्हाईट, त्याच्यावरती आलेला चौकार. जुना चेंडू आहे तिकडे पाठीमागे. तर जुना चेंडू पुरवायचे मित्रांनो मैदानावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली 27, अजूनही 11 धावांची गरज असणार. 16 चेंडू आणि 11 धावा, जी गती होती आगेकूच होती 14 धावांची ती मिटून टाकले या ठिकाणी दिनेशने. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद प्रशांत धाबाच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतो. ही जोडी 27 धाव्यावरती संपुष्टात येते. सामन ठेवले तहे माझी सरपंचानी आयोजक संजय तांबोली दादानी मास्टर. पहिला गडी बाद झालाय, प्रशांत माघारी परतलाय, नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय तो सतीश संघ कर्णधार. सतीश मैदानावरती रवाना झालेत. सत्तावीस धावा धफलकोती लागल्या गेल्यात. 15 चेंडू 11 धावांची गरज असणार. बघूया दिनेश दोन चेंडू पहिले चौकार षटकार, त्यानंतर निर्धाव खेळला.
ग्लास केला चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये एक्स्ट्रा पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. शतरक्षक चेंडू उचलला तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वरती. या षटकातील चार चेंडू झालेत. या चार चेंडूवरती विचार केला 16 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. पाचवा चेंडू असणारा नागेशचा सामना करतोय फलंदाज सतीश. वाईट चेंडू पुन्हा एकदा स्वेअर मारा. स्वेअर माराने धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचली. आज बघितलं गेलं तर इंडियन संघाने धावसंख्या कुठली ती 37. एक धाव घेतली जाते या 22 एका धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 30. आपण हॅटवे केबल नेटवर्क वरती 868-868 या चॅनल वरती आपण घर बसल्या हा सामना पाहू शकतो. सुरेख फटका चेंडू सीमारेषा पार वाघाची दाट फोटला पार हा कोलुलीचा छावा ठोकतोय 6 धावा. मास्टर धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाच्या सहाय्याने 36. अजूनही 2 धावांची गरज असणार. पहिल्या षटकात 12 तर दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 24. छत्तीस धावा दाफलकावतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आहे तो अंकुश. माननीय पांडुरंग डांगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करूया. सुरेख फटका सतीशने चेंडू लगावलाय. नो मॅन झोन डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक चेंडू घेण्याचा प्रयत्न करतोय. कठीण होता जेल झेलण्याचा प्रयत्न चौकाराला. या चौकाराच्या सहाय्याने किंग्स इलेव्हन कोलोली संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचे आपण हार्दिक स्वागत करूया.